शिक्षण, कला, क्रीडा, साहित्य, समाज व सामाजिक प्रबोधन, पर्यावरण तसेच तंत्र शिक्षण क्षेत्रातील एक बहुआयामी व्यक्तिमत्व सुनील पाटील शिक्षक नेते यांचे प्रतिपादन, या समाजाने आम्हाला मान सन्मान दिला त्या ऋणाची उतराई होणे अशक्य, पण आपण मुलांसाठी काहीतरी करावे यासाठी वह्या, पेन, वाचनाची पुस्तके भेट हा उपक्रम राबवून समाजाप्रती असलेली आस्था नामदेव चौगुले यांच्या कार्यातून दिसून येते असे मनोगतात संसाहित्याचे अभ्यासक हरिभक्त परायण सचिनदादा पवार पुणे यांनी आपले विचार मांडले. यावेळी श्रीकांत कांबळे सर, सचिन पाटील, मधुकर भोसले, मधुकर चौगुले सर, पांडुरंग बुर्टे, वसंत जाधव, अपूर्व चौगुले, प्राची चौगुले गोरे, रणजित गोरे, मारुती कदम, शिवाजी कुंभार, विष्णू चौगुले, रामचंद्र चौगुले, मंगल चोपडे, माधवी चौगुले, श्रीपती चोपडे, अनिल हसबे सर, प्राथमिक शाळा हमीदवाडा शिक्षक स्टाफ, श्री ज्ञानेश्वर भजनी मंडळ, वारकरी संप्रदाय, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वारकरी संप्रदायात 100 गुलाब रोपे आणि प्रज्ञाशोध यशवंत विद्यार्थ्यांचा व अर्गदर्शक शिक्षकांचे सत्कार व शाळेस पुस्तके भेट देण्यात आली. प्रास्ताविक व आभार सुनील डांगरे यांनी मानले. खर तर एखाद्याचं कार्य ज्यावेळी खरोखरच मोठं असतंय त्यावेळी अशा प्रकारची मोठी माणसं या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होतात. नामदेवरांच्या कार्याबद्दल बोलायचं झालं तर कोणतीही मागणी नामदेवरांच्याकडे करायची, नामदेवराव कोणताही क्षणाचं विलंब करता या ठिकाणी ते मान्य करत असतात, देत असतात. गेल्या 2 वर्षापूर्वी कोरोनाचा अतिशय वाईट काल होता, जग सगळं ज्यावेळी आत घरात कोंडून घेऊन बसलेलं होतं, बाहेरची माणसांना कोण घ्यायला आधार द्यायला साधन नव्हतं, त्यावेळी आमच्या संघटनेमार्फत दादा आम्ही ॲम्ब्युलन्स द्यायचं एक काम सुरू होतं संघटनेमार्फत. आणि मग शिक्षकांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून काम करणारा कोणताही माणूस असू दे पाटील सर, इतर लोक कसा विचार करतात मला माहीत नाही, मात्र माझ्या अंतकरणामध्ये असा देणारा माणूस भेटला की मला पाया पडा वाटतं त्याच्या. आपण अधिकाधिक व्यक्तिकेंद्री होत जाण्याच्या याच्यात आहे आणि सर तुमची पिढी तुलनेनं अधिक ब्रॉड आहे. आमची पिढी खूप हे झाली सर, कारण काय झालं की आम्ही वयाच्या 28व्या वर्षीच EMI लावून घेतो घराचा. आम्हाला पटकन मोबाईल पण सर घ्यायचा असला ना आता, तर आम्ही तो पण हप्त्यावर घ्यायला लागलो. गडबड अशी होते की आपण अशा पद्धतीने जेव्हा आयुष्यात वस्तूंची गर्दी करतो त्यावेळेस देणं नावाचं मूल्यच आपण हरवून जातो. तुम्ही आम्ही आपण सगळेजण विचार करू की आपण पुढे 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 जेव्हा आयुष्यामध्ये वस्तूंची गर्दी होते त्यावेळेनंतर आपण हात आखडता घ्यायला लागतो. आणि माझ्या लक्षात आलेली गोष्ट सांगतो मी तुम्हाला,